मध्य प्रदेशात इंदूरमधल्या पटेलनगर इथं श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर परिसरात असलेल्या विहिरीचं छत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या छत्तीसवर पोहोचली आहे तर सोळा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रुग्णालयात जखमी लोकांना भेट देऊन विचारपूस केली या मंदिराच्या परिसरातल्या एका विहिरीवर बनवण्यात आलेल्या छतावर काल अनेक लोक जमा झाल्यामुळे ते छत कोसळलं या विहिरीत अद्यापही काही लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात घटनास्थळी बच बचाव कार्य सुरू आहे दरम्यान या दुर्घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे